काय हे हा असा अंधार का करून ठेवलाय? सांगते एकच दिवा लावून ठेवलाय काय ग? सांगते आता तुम्ही इथे बसा ना. अगं काय नेमकं काय करणार आहेस तू? सांगते सगळ्यांनी समोर बघा ना. ते बघा माझी रूम सगळी भरून गेली. आता या क्षणाला ना माझ्या या खोलीमध्ये माझं अख्खं जग सामावलंय. तुमची ही प्रतिमा ना मला खरंच खूप आनंद देते. यातून ना मला प्रेम मिळतंय, आशीर्वाद मिळतंय. उमेदा यू आर ग्रेट हा खरच आणि खूप छान सुगंध पण येतोय. चाफ्याचा सुगंध. सुगंधात प्रकाश नसतो आणि प्रकाशात सुगंध नसतो, पण या दोन्ही गोष्टी जोडीने असतात प्रेमामध्ये. मला ना माझ्या कुटुंबाकडून ह्या दोन्ही गोष्टी मिळतात भरभरून. मी खरंच खूप लकी समजते स्वतःला. पण भूमी तू तर म्हणालीस माझा पहिला प्रयत्न फसला म्हणून. मग हे आजी खर तर माझा पहिला प्रयत्न फसलाच होता. म्हणजे मला ही खोली ना आपल्या फॅमिली फोटोजने भरून टाकायची होती. मी फोटोज एनलार्ज करायला पण पाठवले होते, पण तो माणूस जेव्हा फोटोज डिलिव्हर करायला आला तेव्हा अचानक आपल्या बंगल्यातलं कारंज सुरू झालं आणि त्या पाण्यामुळे सगळे फोटोज भिजले. अचानक असं कारंज कसं काय सुरू झालं? माहित नाही रे, पण ते फोटोज एनलार्ज करण्यासाठी ना माझे बरेच पैसे खर्च झाले. फोटोज खूप होते म्हणून मी हार्ड पेपरवरती साध्या प्रिंट करून घेतल्या होत्या आणि त्यामुळे त्या पाण्याने खराब झाल्या. म्हणून मग नंतर मला ही कल्पना सुचली, ही खोली जर मी माझं अख्खं जग मानलं ना तर माझ्या या कुटुंबामुळे माझं अख्खं जग उजळून निघालं.